पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाने मित्रासह फिर्यादींवर त्यांच्या घरी जाऊन हल्ला करत मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी तपास केला असता आरोपी याला अटक केली आहे. तर तपासादरम्यान आरोपीजवळ विना परवाना अग्निशस्त्र असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीवर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह त्यांच्या घराच्या गच्चीवर बसला असता आरोपी हा मित्रांसह घरी आला व फिर्यादी यांना गद्दारी केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. अशा रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपी अस्मित उर्फ गबरू अनिल खोटे यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, एक सिल्हर रंगाची स्टीलची खाली मॅगझिन असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी याने विना परवाना अग्निशस्त्र जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत कलम वाढ करण्यात आली आहे आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. वर एक अस्मित खोटे नावाचा तरुण आहे, त्याच्यावर काही गुन्हे आहेत विविध पोलीस स्टेशनला. त्याने एक साधारण 2 महिन्यापूर्वी आपल्याच जरीपटका हद्दीत एका तरुणाला घरात घुसून मारलं होतं. त्यावेळेस पासून तो फरार होता, त्यामुळे त्याला आम्ही पकडलं आणि त्याला सखोल विचारपूस केली. त्यानं अमरावती शहरातसुद्धा एक गंभीर गुन्हा केला होता, त्या संबंधाने आम्ही विचारपूस केली. त्यावेळेस त्याचं असं लक्षात आलं की त्याच्याकडे पिस्टल आहे, त्यामुळं ती पिस्टल आम्ही रितसर पंचनामा मेमोरँडम पंचनामा करून पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घरातून जप्त केलेली आहे. गेल्या 1 महिन्याच्या काळात विना लायसन्स अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या 3 कारवाया 3 पिस्टल्स आम्ही जप्त केलेले आहे. आमचे CP सरांचे, आमचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, आमचे DCP सर यांचं सगळ्यांचं, आमचे SCP सर यांचं सगळ्यांचं क्रिमिनल्स क्राईम, अवैध अंमली पदार्थ, अवैध व्यवसाय याच्या बाबतीत अगदी 0 टॉलरन्स आहे आणि त्याच पावलावर त्यांच्याच याच्यावर आम्ही चालतो आहे आणि अशा समूळ उच्चाटन या गोष्टींचं करतो आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.